कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या स्मार्ट सिटी शहर बस सेवा नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणि वैशिष्ट्यांसोबत आज 5 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. डिझेल दरवाढीमुळे सिटी बसच्या दरामध्येही सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्मार्ट सिटी बस विभागाचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत भुसर यांनी दिली आहे. बसमधील डिजिटल डिस्प्ले आणि ऑडिओ सिस्टीमचा उपयोग प्रवाशांना कोविड-19 प्रतिबंधात्मक सूचना देण्यासाठी केला जाणार आहे. दरम्यान वाढलेल्या इंधन दरवाढीनुसार बसच्या दरामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधन खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर पूरक खर्चांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन दर सुधारित करण्यात आली आहे. सद्यस्थितीत डिझेलच्या दरात प्रति लिटर 16.51 रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ 28% वाढली आहे. परिणामी बस सेवेच्या प्रत्येक किलोमीटरच्या किमतीमध्ये जानेवारी 2009 च्या तुलनेत 3.42 रुपये वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे एकूणच कामकाजाच्या किमतीत 7.61% वाढ झाली आहे. ही दर सुधारणा किंचित स्वरूपाची असून देण्यात येणाऱ्या सुविधांचा विचार करता औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवा ही महाराष्ट्रात सर्वांना परवडणारी सार्वजनिक बस सेवा असल्याचे भुसारी यांनी सांगितले.